नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभाच्या सभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, येऊन ठेपलेल्या आहेत. राजकीय घडामोडींना आणि वेगवेगळी वळणं लागलेली आहेत. अलायन्स होत आहेत, पाठिंबा दर्शवला जातो आहे, अशा विविध घडामोडी आपण पाहतोच आहे इतर माध्यमांच्या माध्यमातून. मुंबईतील एक मोठी बातमी, आपण आता सध्या भायखळा परिसरात आहोत आणि दगडीचा या ठिकाणी अखिल भारतीय सेनेच्या कार्यालयासोबत समोरच आम्ही आहोत. गीता गवळी या अरुणभाई गवळी यांच्या कन्या या अखिल भारतीय सेनेच्या मुख्य कार्यवाहक मानल्या जातात. या विभागात त्यांची एक सामाजिक कार्यकर्ता, नगरसेविका, उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अशी त्यांची ओळख आहे. परंतु राजकीय घडामोडींना भायखळ्यामध्ये वेद लागलेत असं म्हणायला काही हरकत नाही. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी नुकतीच गीता गवळी व मम्मी यांची भेट घेतली. अरुण गवळी यांच्या पत्नी आणि गीता गवळी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. शिवसेनेच्या मनात नेमकं काय चाललं आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना, राजकीय विश्लेषकांना पडल्याशिवाय राहणार नाही. भायखळ्यातली ही एक मोठी घडामोड आहे. याच भायखळा परिसरातून यशवंत जाधव, यामिनी जाधव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गट शिवसेना एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले. आता याच भायखळ्यामध्ये जिथे गवळी कुटुंबियांचं वर्चस्व मानलं जातं, जिथे त्यांची पॉप्युलॅरिटी कन्सिडर केली जाते, याच भायखळ्यात आता राजकीय घडामोडी नेमक्या काय घडणार आहेत या ही उत्सुकता आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही किंवा ही उत्सुकता असल्याशिवाय राहणार नाही. भायखळा परिसर हा सेन्सिटिव्ह मानला जातो, राजकीय दृष्ट्या देखील हा परिपक्वता याबाबत मानली जाते. तुर्तास नेमकं काय चाललं आहे दगडीजाईच्या गोटात किंवा पोटात आणि मातोश्रीच्या पोटात हे आताच सांगणं कठीण राहील, परंतु ही भेट लक्षणीय ठरणार आहे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये. यावेळी आपण बाबूराव जगताप मार्ग दगडीजाईच्या या मार्गावरच उभे आहोत. काही दिवसांपूर्वी जी ही भेट, गीता गवळींची दगडीजाईची भेट ही विशेष लक्षणीय मानली गेलेली. काय होणार होतं त्यावेळेच्या घडामोडी, राजकीय घडामोडी ह्या वेगळ्या होत्या, आता वेगळ्या होत्या. आता या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरे आणि दगडीचा हे समीकरण भायखळ्याच्या राजकारणामध्ये कसं रचलं जाणार आहे हे आपण नक्कीच पाहू. भायखळा विधानसभेचे वेळोवेळी कव्हरेज निवडणुकांच्या वेळेला आम्ही आपल्यापर्यंत मांडणारच आहोत. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.